मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 97-65-066-495. गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिरसागर आणि त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार, त्याचबरोबर अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील असे सोलापूर शहरात अवैध गुटखा विक्री संदर्भात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की इसम नामे महांतेश गुब्याडकर हा त्याचे राहते घरातून अवैध गुटखा विक्रीचा व्यवसाय करीत आहे. त्यानुसार गुन्हे शाखेकडील पथकाने तपास पोलीस अंमलदार त्याचबरोबर अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी संयुक्तपणे इसम नामे महांतेश सिद्राम गुब्याडकर वय 37 राहणार 90G54 भवानीपेठ शेळगी रोड सोलापूर यांचे राहत्या घरी छापा टाकला असता तेथे तसेच त्याचे घराशेजारील एका गोडाऊनमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थाचा साठा मिळून आला. त्यामुळे त्या ठिकाणी मिळून आलेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या साठ्याबाबत महांतेश गुब्याडकर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तो त्या ठिकाणी मिळून आलेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा अवैधरित्या वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले. यात एकूण गोडाऊनमधून RMD गुटखा, रजनीगंधा पान मसाला, नवरत्न पान मसाला, बाबा 120 तंबाखू, सुगंधित सुपारी, यम सुगंधित सुपारी इत्यादी रक्कम एकूण 9,28,746 रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करून नमूद आरोपी विरुद्ध जोडबाईपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी यम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.